नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4वीच्या मराठी बालभारती पुस्तकातील पाठ मायेची पाखर। या पाठाचे लेखक आहेत पाची पाटील। मायेची पाखर म्हणजे काय? पक्षी पहा, ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतात, काही संकट आली तर ती आपल्या पंखांखाली त्या पिल्लांचे रक्षण करतात, त्याप्रमाणेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या संस्थेत शिकण्यासाठी आलेल्या मुलांवर जीवापाड प्रेम केले आणि मायेने त्यांना शिकवले, आणि म्हणूनच या पाठाला नाव दिलेलं आहे मायेची पाखरं। आपण पाठ वाचून समजून घेऊया। या पाठातून लेखक आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगत आहेत। त्यातून कर्मवीर भाऊराव पाटील किती प्रेमळ आणि मायाळू होते, ते मुलांवर कसे प्रेम करायचे हे आपल्याला समजते। पाहूया। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे। एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो। भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो। त्यांची भेट झाली म्हणून मला खूप समाधान झाले। सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत। अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले। संस्था पाहून झाली, अंधार पडला, रात्र झाली। आता इथंच मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला। अण्णांचा तो आग्रह नाही कसं म्हणायचं, राहिलो, झाले तिथे। मी संस्थेचा परिसर पाहत निघालो। संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते। आजूबाजूलाही गर्द झाडी होती। थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी पडली होती। मुले पत्र्यांच्या खोल्यातून राहत होती। पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते। मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो। त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला। नुकतंच जेवण झालं आहे माझं, असे मी त्यांना सांगितले। अर्थात हे सर्व खोटेच होते। वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार, म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली। मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली। माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते। मग मला झोप कशी येणार, मी तसाच पडून राहिलो। अण्णांनीही ओळखले। त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू। मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला। पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला। मी आधाशासारखा त्यावर तुटून पडलो। पंचपक्वांनांपेक्षाही ते मला रुचकर लागले। मग काय, बिछाण्यावर पडल्याच डोळा लागला। मध्यरात्र उलटून गेली। कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली। अण्णा उठले होते। त्यांनी कंदील हातात घेतला। प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही, ते अण्णा पाहू लागले। त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे। अण्णा त्याच्याजवळ गेले। त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलकत उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली, त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले। त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला। त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता। अशी होती अण्णांच्या मायेची पाखर। हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले। सकाळी मी उठलो, अण्णांना कडकडून भेटलो। नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर आले, अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात। या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात। आपणास उदंड आयुष्य मिळो। अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले। रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या। उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली। शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात। पहा मुलांनो, या पाठामध्ये काही शब्दार्थ आहेत। पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे। आधाशी म्हणजे हावरा, रुचकर म्हणजे चवदार, बिछाना म्हणजे अंथरूण,
थंडीने कुडकुडणे म्हणजे खूप थंडी वाजणे, पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे, उदंड म्हणजे खूप। अशा प्रकारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी आपल्याला माहिती सांगणारा हा पाठ आहे की कर्मवीर भाऊराव पाटील किती मायाळू होते की त्यांनी थंडीमध्ये कुडकुडत असणाऱ्या मुलाला अगदी स्वतःच्या अंथरुणावर झोपवले, स्वतःचं पांघरून त्याला पांघरायला दिलं। त्यांच्या संस्थेमध्ये, त्यांच्या वसतिगृहामध्ये आई वडील नसलेली गोरगरीब अशी खूप मुलं शिकून पुढे खूप मोठी झाली। आजही रयत शिक्षण संस्थेच्या शाळा आपल्याला पाहावयास मिळतात। आता या पाठाखाली दिलेली प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहा। धन्यवाद।